पैठण तालुक्यातील गिधाडा येथे दोन शेतकऱ्यांचा 2 एकर ऊस आणि 20 गुंठे गहू ही पिके शॉर्ट सर्किटने आग तयार होऊन जळून खाक झाली आहेत। रहमान जलील शेख आणि मुसा रहमान शेख अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत। आज सकाळी 11:30 दरम्यान विजेच्या तारेमध्ये घर्षण सुरू झालं। या घर्षणामुळे आग निर्माण होऊन शेतातील ऊस आणि गहू ही पिके पाहता क्षणी होत्याचे नव्हते झाले, त्यामुळे हे आसमानी संकट या दोन शेतकऱ्यांवरती कोसळले आहे। शेतकरी रहमान शेख यांनी शेतातील विजेच्या तारी या भरपूर खाली आल्या आहेत, खाली आलेल्या तारी लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात याव्या याबाबत वारंवार महावितरण कंपनीच्या वायरमन यांना सांगितले असताना देखील कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याने हा प्रकार घडला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी लावलाय। 17 2 एकर ऊस माझं 2 महिन्यापासून कारखान्याला चक्कर मारत आहे, तरी कारखान्यावाल्यानं काही माझं मनोर नाही घेतलं। माझा ऊस जळाला, मी आत्ताच दवाखान्यातून आलो, माझा संसार बाप तोंडन ते सार वरपळलं। मी 2 एकर ऊस लावून सनी ते कारखान्याला जाऊन सनी त्यांनी काही हे केलं नाही, शेतकरी अधिकाऱ्याला भेटलो त्यांनी काही मनोर घेतलं नाही। माझा ऊस भरपावती कोण करून देणार, तिची जिम्मेदारी कारखान्याने घ्यावा। माझी कारखान्याला नोंद आहे, एकनाथ कारखाना यांना नोंद आहे, यांनी काही माझी विनंती नाही ऐकली करली। आम्ही 3 वेळेस जाऊन सनी आलो तिथून। ऊस तोडणीकरिता संत एकनाथ सहकारी साखर कारखाना जायकवाडी येथे शेतकरी रहमान शेख यांनी वारंवार चक्रा मारल्या तरीही अद्याप पर्यंत हा ऊस तोडण्यात न आल्याने या परिस्थितीला आम्हाला तोंड द्यावे लागते असे शेतकऱ्यांनी सांगितले। ऊस आणि गहू जळाल्याने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे। या नुकसानीची भरपाई शासनाने लवकरात लवकर करावी आणि महावितरण कंपनीने विजेच्या तारी लवकर दुरुस्त करून घ्याव्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान आग लागली असता रहमान शेख यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांच्या शरीरावर इजा झाल्या असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। घटनास्थळी तलाठी कांबळे यांनी धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतलाय। नमस्कार, आज गिधाडा या ठिकाणी गट नंबर 17 या ठिकाणचं आपण बघू शकता हे विदारक असलेलं चित्र। आपण या ठिकाणी या गावाची दिशा बघूया। या गावाची हाताशी आणि तोंडाशी आलेला हा घास या महावितरणच्या भोंगळ कारभाराने हा हाताशी आणि तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांकडून हा हिसकावण्यात आलेला आहे। आपण दुसरे चित्र या ठिकाणी बघू शकता। कॅमेरामॅन इकडं हा जो गहू आहे, गहू नंतर हा जो ऊस आहे, या ऊसाची ही असलेली दयनीय अवस्था, या दयनीय अवस्थेचं खरं जर म्हटलं तर या दयनीय अवस्थेचा आरोप आणि प्रत्यारोप हे शासन आणि शासनानं चालण्यात असलेला हा भोंगळ कारभार आणि या भोंगळ कारभारात असलेले महावितरण विभागाला हा शेतकरी आज दोषी ठरवत आहे। आपण या ठिकाणचे आपल्यासोबत मुसा रहमान शेख असे शेतकरी आहेत, आपण त्या शेतकऱ्याची इच्छा, त्या शेतकऱ्याची प्रतिक्रिया आणि त्या शेतकऱ्यावर आलेला हा हे आसमानी संकट जाणून घेऊयात। आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। हे माझ्या भावाचं आणि वडिलाच्या नावाचं जी जमीन आहे, त्यांचे नुकसान झालेले आहे आणि आज माझे आई वडील त्यांना दोघांना मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे। त्यांची पण स्थिती खराब आहे, त्यांना दोघांना बीपी हाय झालेली, बेशुद्ध अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये आता ऍडमिट केलेलं आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी ऊस आणि गहू विझवता विझवता घरातील दोन सहकारी शेतकरी हे स्वतः बिडकीन या ठिकाणी एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। आपण अजून पुढच्या गोष्टी जाणून घेऊयात। आमचे ह्या एमएनसीच्या हरगर्दीमुळे हे नुकसान झालेले आहे। तारीचे त्यांना वारंवार त्यांना निवेदन दिलं, आम्ही अगोदर सांगितलं, माहिती दिली होती वायरमॅनला सुद्धा, इंजिनिअरला सुद्धा, त्यांना सांगितलं होतं की तारी खाली लटकलेल्या यांना वरती घेण्यात यावी, पण त्यांनी काय हजेरीमुळे आमचं नुकसान झालेलं आहे। फक्त या नुकसानची भरपाई आम्हाला मिळाली, आतापर्यंत खर्च झालेला बराचसा आमचा 14 ते 16 महिने झाले ऊसाला लागवड करून, तोपर्यंत आतापर्यंत पाणी भरतोय, खत पाणी करतोय, बराचसा खर्च झालेला आहे आमचा। आणि आज ही अवस्था झाली, आज तोडऊस तोड नेण्यासाठी आमचे वारंवार आम्ही चक्रा मारल्या कारखान्यामध्ये, तरी तिथं आम्हाला तोड भेटलेली नाही आतापर्यंत। ते सांगतायत की उद्या भेटतो, पाठवतो परवा पाठवतो, असे 4 महिन्यापासून आतापर्यंत पाठवले नाही त्यांनी। आम्ही याच्यावर आम्हाला नुकसान भरपाई मिळावी हीच आमची विचार। महावितरण विभागाकडे या संदर्भात, तारेच्या संदर्भात काही तक्रारी दिल्यात का याच्या अगोदर? बरेच वेळ घेत दिलं होती तक्रारी। मग त्यावर त्यांचं उत्तर काय आलं? करतोय म्हणे, पाठवतोय म्हणे, पण आतापर्यंत त्यांनी पाठवलं नाही।
सोमपुरी अंतर्गत मौजे गिदाडा येथे गट नंबर 17 येथे हजर झालो. प्रत्यक्ष जायमक हजर झालो मी आणि शेख रहमान शेख जलाल यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष जायमक्यावर जाऊन पंचा समक्ष ऊस जळाल्याचा पंचनामा केला. तसेच थोडाफार त्यांचा गहू पण जळाला त्याचा पण पंचनामा केला आणि हा पंचनामा मी ताबडतोब आमच्या ऑफिसला सबमिट करील आणि त्यांना काय जे काही नुकसान भरपाई मिळेल ते त्यांना देण्याची. रवींद्र गायकवाड, MCN न्यूज, बिडकीन.